बघूयाच आता एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून मुंबईतील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. शिवसेना भवन इथं आज दुपारी 2 वाजता दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाची बैठक घेण्यात येणार आहे. तर उद्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. आणि या बैठकींना माजी नगरसेवक विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख विधानसभा संघटक आणि इतर पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. यानंतर बातमी ती म्हणजे एका मराठी महिलेला मुंबईत घर नाकारण्यात आल्याचा मुद्दा चांगलाच तापलाय. तर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील आपल्याला सुद्धा असा अनुभव आल्याचं सांगितलंय. शासकीय बंगला सोडल्यानंतर जेव्हा मुंबईमध्ये मी घर शोधायला गेले तेव्हा मला देखील मराठी म्हणून घर नाकारण्यात आलेलं होतं असा अनुभव पंकजा मुंडे यांनी सांगितलाय. मराठी म्हणून जागा नाकारल्यानंतर त्या तरुणीनं जो व्हिडिओ टाकला तो संतापजनक असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. तर पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावरून एक व्हिडिओ पोस्ट करून आपला अनुभव शेअर केलाय. आज एका मराठी मुलीची व्यथा मी पाहिली. खरं तर भाषा आणि प्रांतवादामध्ये मला पडायला आवडत नाही. माझ्या राजकीय पूर्ण प्रवासात मी कधीही जातीवाद धर्मवाद आणि भाषावाद ह्याच्यावर टिप्पणी केली नाही. कोणी कोणत्या भाषेत बोलावं, कोणी कोणत्या भाषेत त्यांच्या घराची नावं ठेवावी, दुकानाची नावं ठेवावी याच्यावर मी फार कधी उडी घेतली नाही. परंतु एक मुलगी जेव्हा एक रडून सांगत होती की इथे मराठी माणसाला घर देत नाहीत किंवा मराठी माणूस इथे अलाउड नाही हे म्हणत असताना तिच्यावर जो प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणार आहे. कारण जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं तर हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी लोकांना आम्ही इथे घर देत नाही. माझं असं म्हणणं आहे मी कोणत्या एका भाषेची एका गोष्टीची बाजू घेत नाही. कारण मुंबईचं सौंदर्य हे प्रत्येक भाषेनी प्रत्येक जातीनी प्रत्येक धर्मानी नटलेलं आहे. ही राजकीय नसून आर्थिक राजधानी आपल्या देशाची आहे त्यामुळे इथे सर्वजण यांचं स्वागतच आहे. परंतु आम्ही यांना घर देत नाही असं जर काही बिल्डिंगमध्ये बोलत असतील तर हे फार दुर्दैवी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा याचा अनुभव आला हे फार दुर्दैवी आहे. तर मराठी माणसांना परप्रांतीयांकडून चक्क घरं नाकारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतल्या मुलुंड इथं घडलाय. सोसायटीमध्ये मराठी माणसांना परवानगी नाही अशी मुजोरी गुजराती व्यक्ती दाखवताना दिसलाय. पीडित महिलेनं याचा व्हिडिओ शेअर केलाय आणि त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रम पवित्रा घेतल्यानंतर गुजरातींना नमतं घ्यावं लागलं. तसंच त्यांना महिलेची माफी सुद्धा मागावी लागली. आणि आता तृप्ती देवरुखकर या शर्मिला ठाकरेंची सुद्धा भेट घेणार आहेत. तिथे आम्ही ऑफिससाठी जागा बघायला गेलो. आम्हाला माहीत नव्हतं ती लोकॅलिटी कशी आहे काय. तिथल्या सेक्रेटरीनी सांगितलं इथे महाराष्ट्रीयन्स अलाउड नाहीयेत, मराठी माणसं इथे अलाउड नाहीयेत. महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसं अलाउड नाहीयेत, महाराष्ट्रीयन्स अलाउड नाहीयेत. आता याहून पेक्षा तुम्हाला वेगळं काय हवं. जेव्हा मी त्याला क्वेश्चन केलं, जेव्हा मी त्याच्याकडे रिटर्न रूलची कॉपी मागितली, तो अमृत उमरीवर आला. मला बोला जाओ किसको लेके आओ, जाओ पुलिस को लेके आओ, जाओ किसको तुमको लेके आना है उसको लेके आओ. हे बोलला तो मला. एवढी मुजोरी, एवढा माज कुठून आला या लोकांमध्ये. कोणी यांना एवढं बळ दिलंय, कोणी यांना एवढं केलंय मोठं. तर स्वतः तृप्ती देवरुखकर आपल्यासोबत आहेत. तृप्तीजी, एक मराठी महिला म्हणून मुलुंडमध्ये तुम्ही जे घर घेण्यासाठी गेला होता ते घर नाकारण्यात आलेलं आहे. तुमचा व्हिडिओ सुद्धा सगळ्या प्रेक्षकांनी पाहिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला आहे. नेमकं थोडक्यात काय घडलं होतं त्या समोरच्या माणसाचं, म्हणजे जी गुजराती व्यक्ती होती घर मालक म्हणूयात किंवा कोणी असेल, त्यांचं सुद्धा काय नेमकं म्हणणं होतं. आम्ही तिथे कामासाठी गेलो होतो घर बघायला. घर नव्हतं बघायला गेलो, कामासाठी जागा बघायला गेलो होतो. आणि त्या बिल्डिंगचे जे सेक्रेटरी आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला की इथे महाराष्ट्रीयन अलाउड नाहीयेत. आणि आम्ही घर घेणार आहोत म्हणजे तिकडे ती जागा घेणार आहोत नाही घेणार आहोत याची त्यांनी काहीच चौकशी केली नाही. त्यांनी फक्त आम्हाला बघूनच त्या शेजारच्या माणसाला विचारलं गुजरातीत असते हा या कोण आहेत काय आहेत. आणि मग ते महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन असं बोलायला लागले. म्हणून आम्ही म्हटलं की काय झालं क्या हुआ अंकल. तेव्हा ते म्हणाले की नाही यहाँ पे हम लोग महाराष्ट्रीयन अलाउड नाही करते.
परमिशन नाही देते. त्यामुळे मग आम्ही त्याला क्वेश्चन केलं, मुलांनी येऊन आम्हाला धक्काबुक्की केली, तो बराच प्रकार झाला सगळा, तो जो सगळा व्हिडिओ प्रकार आहे तो घडला. मग मग त्यानंतर मनसे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी इन्वॉल्व्ह झाले, त्यांना माफी मागावी लागली मनसे कार्यकर्त्यांच्या इन्वॉल्वमेंट नंतर. पण मग अखेर ते तयार झाले का घर दे ती जागा देण्यास? ती जागा ऍक्च्युली त्यांची नाहीये, ते सेक्रेटरी आहेत फक्त त्या जागेचे. हा म्हणजे जागेची बिल्डिंग सेक्रेटरी होते, आता मला वाटतं त्यांना काढून टाकते सेक्रेटरी पदावरून. तर ते बघायला त्यांना ऍक्च्युली काहीच ऑब्जेक्शन नव्हतं, ते सुद्धा गुजरातीच आहेत, त्यांना काही ऑब्जेक्शन नव्हतं. आणि या प्रकरणी आता तुम्ही शर्मिला ठाकरेंची पण भेट घेणार असल्याचं कळतंय? हो असं मलाही कळतंय की मी मला वेळ देणार आहे ते आणि त्यांना भेटायचं आहे, आणि मलाही खरं तर भेटून सगळ्यांचे आभारही मानायचे आहेत, त्यामुळे मी आय एम लुकिंग फॉरवर्ड की मी भेटेन त्यांना. तृप्तीजी धन्यवाद, तुमचा हा अनुभव जो आहे